आपले काही काही ठेवलं नाही. अरे बुऱ्हाणपूर म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान, पर चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी. पहिला तडाखा स्वस्तो ना स्वस्तो तो संभाजी राजांनी दुसरा तडाखा दिला औरंगाबाद. औरंगजेबाच्या नावाने बसवलेला औरंगाबाद संभाजीराजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिटावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं अशी अवस्था औरंगाबादची केली होती. औरंगजेब सरफडला सरफडला भयान वैतागला पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला. दस्तुरखुद्द औरंगजेबाचा मुलगा त्याचा शहजाद अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे या पुऱ्या 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 हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंज गेल असा एकच मर्द सरजाय संभाजी. तो आला सरळ संभाजीकडच. औरंगजेबाला दुसरं कुणी नमू नाही शकत, औरंगजेबाला दुसरं कुणी झुकू नाही शकत, औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत, एकच संभाजी. आणि संभाजी राजाने याच अकबरला हाताशी धरलं आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरुवात केली. पण लागोपाठ तीन तडाखे बसलेला औरंगजेब चौताळून उठला. आग्या मोहळ उठावं असं औरंगजेब पिसळला आणि उचलली पाहुलं त्यांनी खासे दख्खनवर. औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आणि संभाजींचं स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य. मनभर सैन्य कनभर मराठ्यांना चिरडायला निघालं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 होती. कैक नातलक शहजादे अफाट अफाट सेनापती 4,00,000 सैन्य 14 कोटीचा खजिना 40,000 हत्ती 70,000 घोडी 35,000 उंट. अरे औरंगजेबाची छावणी पडली तर 3 मैलाचा परिसर व्यापून जायचा 3 मैलाचा. एवढा अफाट सैन्य आला चालून महाराष्ट्रावर आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कडाडला छावा. येऊ द्या त्या औरंगजेबाला, अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली. तर आता बघेल या छाव्याचा गनिमेकावा आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला. वय वर्ष अवघं 23 23. महाराष्ट्राचा आव्हाळ काळवंडून गेला. औरंगजेबाने एका बाजूपाठ मोहिमाला कडल्या. सर बुलंद खान आले खान फती खान शहजाद आजम बेदार भक्त मुअज्जम शहाबुद्दीन खा बहादूर खा एक एक नामचीन सेनापती अफाट अफाट टाकतीनं महाराष्ट्राला कैचीत पकडायला चोह बाजूने आत आत घुसवले आणि मराठे सज्ज झाले. संभाजी राजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची लंगडे तोड चालू केली. मराठे मराठे सुसाट सुटले. जिथं भेटेल तिथं मोगलांना कापत 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 राहिले. जिथं जाईल तिथं अरे सर बुलंद खान मार खान परतला. फले खान तोंड काळं करून गेला. तो बहादूर गान नुसता पळून पळून दमला. शहाबुद्दीन खानाला तर काही सुचेना. औरंगजेबाने चोह बाजूने फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हार पराभव हार पराभव. अरे 23 वर्षाचा चावा संभाजी मोगलांना पार सोळ की पळ सोडलं. तू महाराष्ट्रात येतो ना संभाजी राजांनी विलक्षण युद्ध नीती केली. मराठ्यांच्या फौजा सरळ मोगलांच्या प्रांतात घुसवल्या. इतका इतका फाटलं की औरंगजेबाला काही कळेना. मराठी तिथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठे पुढं, मराठी तिथं गेले म्हणून सैन्य पाठवावं मराठे त्याच्या पुढं. अरे कुठं कुठं शिवावं सगळीकडंच फाटत निघालंय. इथं शिवावं तर तिथं मराठे फाडतायत, तिथं शिवावं तर मराठे तिकडं फाडत निघालायत. कुठं कुठं ठिगळं लावावी. वैतागून संतापून गेला औरंगजेब. आपल्या सरदारांवर बरसत राहिला. क्या करते हो बंदोबस्त, किल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दीदी मतने खा गई, खा गया वो दक्कन का चूहा. तसा कुणी सरदार म्हणाला हुजूर वो संभा सैतान है. अरे फिर हम कहा सैतान से कम है. फिर भी क्यों शिकस्त, फिर भी क्यों हार. औरंगजेबानं मोठ्या मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली पण संभाजी राजांनी त्याची पुरती वाट 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 लावली. कडाडला संभाजी राजा आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची. त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही. बस तलवारीच्या टोकावर भाकरी भासतात मराठे. तुला भाजायला वेळ नाही लागणार. आणि बघता बघता मराठे भाजत भाजत सुटले. त्या धगीन औरंगजेब हैराण झाला. अरे काय 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 करावं. आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला हुजूर
मरहट्टों की जान है उनके गढ़किलों में, पहले गढ़किले ले लेते हैं, मरहट्टे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते हमारे सामने। बहुत को यह बात सच है। अन तेने विचार ला, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है। तरस लावता विजय सटे औरंगजेब तरस लावता। विचार तो है, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता है। नहीं पहिल्याच घासाला खड़ा लगायला नको, मुहूर्ताचा नारळ पटकन फुटू द्या, असा काहीतरी किल्ला काढा। आणि मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी पासून अवघ्या 10 मैलावर असणारा, प्रभू श्री राम तिथे विश्रांतीसाठी जायचे, त्यांची सेज तिथे आहे, म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं राम सेज। हुजूर छोटासा किल्ला आहे आणि मरहट्टे अवघे 600 हुजूर, तोफखाना कुछ नाही हुजूर, बजमियत कुछ नाही हुजूर, कौन जाएगा। अरे उभारला शाहबुद्दीन खान, हुजूर हम जाएंगे। कितने दिनों में ले लोगे किला, कितने दिन। हुजूर एक दिन काफी है, आज गया कल किला लेके आया, बस बात खत्म। औरंगजेब को चला बहुत को 10,000 फौज ली, जाओ जाओ, हमें राम से चाहिए। अरे विजय की खबर ऐकायला औरंगजेब आतुरला, निकाला निकाला शाहबुद्दीन खान, वेड़ा टाकला राम सेजला। अरे अफाट सेना सागर, मराठ्यांचे अवघे 600 मावळे वर्ण बघतायत, अरे प्रचंड सैन्य, तोफा बारूद बसमी ताफाट। आणि बघता बघता शाहबुद्दीन वेढा लावला, मोर्चे लावले आणि आदेश दिला, येलगार आणि निघाली मोगली फौज, निघाली 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 रामसेजवर, वेसोलांडून पुढा 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 पार निम्म्यापर्यंत पोचली। आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार, शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देत आहेत वाटतं। मोठा उत्साह आला, चलो आगे लेलो किला, चलो 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 सैन्य फुडा फुडा फुडा, पर निम्म्याच्या पुढे आलं तसे आमचे मराठे सावध झाले, किल्लेदाराची इशारत घुमली, मराठे उभे राहिले, हातातल्या गोपण्या थरारल्या, दगड भरली सुटली दगड, धरा 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 थर 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 दगड आतून लागली, पत्रांची बावचार नुसती, त्या दगडाच्या माराने घायाळ झाला फटक्यांचे शाहबुद्दीनचं सैन्य, पाठीला पायलवान पळत सुटलं, त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला, ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मरहट्टे, पत्थरों से खेलते है। एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला फतेह खान तो शाहबुद्दीन खान रात्री खलबत खान्यात जखमा शेकत बसला होता। क्या किया जाए, आप त्याचा एक सरदार होता मोठा, त्यांनी युक्ती काढली, हुजूर ऐसा करते हैं, बोलो नाही काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वर्ण जातीला आपल्याला लागणार नाही। मोठी नामी कल्पना फतेह खानला पटली, ऐसाही करंगे। दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली, उरला सुरला सैन्य निघालं, निघाला निघाला सरपटत सर 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 करत फुडा 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 फुडा, वेसोलांडून फुडा पार निम्म्यापर्यंत। कुणी डोकं वर करायला तयार नाही, चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बघ खालीन चल पुढं, सर सर करत निघालाय 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 सैन्य, शाहबुद्दीन कडाडतोय, चलो आगे चलो आगे चलो आगे चलो लेलो किला, चलो 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 पुढं टप्प्यात आला सैन्य, आता जवळजवळ किल्ल्यावर पोहोचणारच, शाहबुद्दीन आनंदला, ले लिया चलो आगे, आणि सरपटणारा सैन्य टप्प्यात आलं, तसे मराठे सावध झाले, रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या, हे सैन्य जवळ आलं तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून, गडगडा करत शिळा सुटल्या, खाली सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटणारा करून मग तळा जाऊन थांबल्या। शाहबुद्दीनला काही कळे ना, क्या क्या जाय, मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं, कल तोफे लागल दाखो तोफे किले पर, बस तोफों से कितने पल में आएगा किला हाथ में। तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, हुजूर 2 घंटे की बात है खाली, बस 2 तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो। आणि बघता बघता त्यांनी तोफा लावल्या, रात्र झाली, आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल, सगळे मोगल निवांत झोपले, उद्या सकाळी उठायचं आणि तोफखाना लावायचा, बस तोफा चालू झाला की किल्ला ताब्यात। पण त्याच रात्री सगळे निद्राधीन असताना 1:30-2 सुमारास मराठे काही किल्ल्यावरनं खाली आले, सरळ शाहबुद्दीनच्या छावणीत घुसले, सरा 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 कापा कापी केली, सगळा कल्लोळ हल्ला कल्लोळ माजाला, मोगेल जागा व्हायच्या आत मराठे परत गायब, छापा छापा मराठों का छापा, नींद उडाली मोगलांची। शाहबुद्दीन सरफडत राहिला, सकाळ झाली, तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं, तोफा लागल्या, दारू ठासली,
आता फक्त पेटवायचं वातान आणि तोफखाना प्रमुख पुढे गेला. तोफेला बत्ती लावणार त्याच वेळी वर्ण धड धड करत तोफेचा गोळा आला शेजारीच धडाम दम. तसा तोफखाना प्रमुख म्हणला पीछे लो तोफे पीछे लो. मोगलांचा तोफ मारा चुलू व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफ मारा. त्या तोफखाना प्रमुखांना सगळ्या तोफा माग घ्यायला लावल्या. तिथन वर्ण गोळ्या सोडायला लागला पण तोफा माग घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जाईनात. आता माग आलोय म्हणून गोळे जाईनात म्हणून पुढं यावं तर पुढं आलो की मराठ्यांचे गोळे अंगावर बरसतायत. करायचं काय? शहाबुद्दीन खानानं विचारलं क्या हुआ? काय होत नाही हुजूर. तोफा पुढं नेल्या तर त्यांचे गोळे अंगावर, तोफा माग नेल्या तर आपले गोळे पोचेनात. अरे पण तुम्ही तर म्हणलेला मराठ्यांकडे तोफा नाहीत, तोफा नाहीत म्हणलेला मराठ्यांकडे ना. हुजूर मराठ्यांकडे तोफा नाहीत पण डोकं तर आहे. म्हणजे हुजूर मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला जनावराचं कातडं लावलंय आतनं. ठीक आहे तोफ एक आहे, साधी नाही तोफ हुजूर. आपल्या 10 तोफा नाही, एक तोफ भारी आहे त्यांची. अरे ठीक आहे तोफा तयार केल्या पण गोळे तोफ गोळे कुठनं आणले त्यांनी? हुजूर मग मराठे रात्री कशाला आलते? हे गोळे आपलेच आहेत. शहाबुद्दीन खानाला काय कळेना काय 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 करायचं. महिना झाला, 1.5 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले. 600 मवळे किल्ला अजिंक्य ठेवता येतात पुढे तसूभर सरू देईना. तरफडला वैतागला शहाबुद्दीन खान. शेवटी डोक्यातनं युक्ती निघाली, तोफा माग घेतलं तर गोळे पोचत नाही ना. आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा आजूबाजूची सगळ्या जंगलातली, सगळी लाकडं तोडली. 1.5-2 महिने काम चालू आहे. शहाबुद्दीननं अफलात्म किमया केली, किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्यानं उभा केला. लाकडी दमदमा का? तर तोफाचा या लाकडी बुरुंजावर नेऊन ठेवायचा किल्ल्याच्या उंची इतक्या आणि तिथनं मग खाली किल्ल्यावर डागायचा. बस साधी गोष्ट नाही, कौतुक केलं पाहिजे शहाबुद्दीनचं. कौतुक साधी गोष्ट नाही. अरे किल्ल्याच्या उंची इतका लाकडी बुरुंज आणि तोही केवढा? 50 तोफा बसतील वर आणि 500 सैनिक उभा राहील वर. एवढा मोठा बुरुंज, सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले. चालू द्या तुमचं. बुरुंज उभा राहिला, तोफाईवर चढवल्या. आता उद्या बुरुंजावरनं तोफवारी चालू करायची किल्ल्यावर. बस किती दिवस लढतायत बघू. रात्री सगळे थकले मोगल शांत पडले आणि मराठे नेमके 1:30 बाहेर पडले. त्या बुरुंजाच्या पुढे आले, दारू गोळा बुरुंजाच्या कडेने ठासून भरला. पूर्वी हुक्के असायचे, हुक्के हुक्के म्हणजे गावठी बॉम्ब. नारळाची कवटी घ्यायची, त्यात पॉइंटेड खिळे भरायचे, दारू ठासायची, त्याला वातान लावायची, पेटवायची आणि द्याच टाकून 5-6 नक्की जाय बंदी. हे मराठे हुक्के. एका बाजूने मोगलांना पत्ता लागू नये, मोगल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले. मोगलांचा कल्लोळ उडाला आणि तेवढ्या वेळात बुरुंजाभूती सगळी दारू ठासली, सुरुंग पेरले, वाताने पेटवल्या आणि बघता बघता पेटली. थोई 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 करत वातान पेटत पेटत गेली आणि धडामधूम अवघा बुरुज ढासळला, तोफा सकट खाली. मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. औरंगजेबानं शहाबुद्दीनला विचारलं, तुम्हारा एक दिन कितने बरसों का होता है? अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला 2 वर्ष झाली. आओ वापस प्रमोशन. शहाबुद्दीनला माघारी बोलवलं, पाठवला फतेह खान. फतेह खान तुम्हारे नाम मेरी फतेह है, हमें फतेह चाहिए. 20 हजाराची फौज घेऊन आला, त्या 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 रामसेजला चिकटला. अरे गोचळी सरका चिकटला, झुंजत राहिला, लढत राहिला पण मराठे टकरा घेत राहिले. अरे टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं, अजिबात नाही. तसूभर पुढे सरकू देईनात. फतेह खान वैतागला, वैतागला, संतापला. काही काही करता येईना. अरे 600 मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं. त्या फतेह खानला काही कळे ना. शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडे आला, म्हणाला, हुजूर मी भूतवश करायच्या कामात तरबेज आहे, मला फक्त एक सोन्याचा नाक तयार करून द्या,
नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा मरता क्या न करता। फतेखाननं या मांत्रिकावर विश्वास ठेवला, त्याला सोन्याचा नाक तयार करून दिला। नाक तयार झाला, मांत्रिकानं नाक छातीजवळ धरला आणि म्हटला मी पुढे चालतो, तुम्ही मागणं या, बघा माझी जादू। मांत्रिक पुढे निघाला निघाला निघाला, सैन्य माग। फतेखानला वाटला आता कराटे काय नाही करू शकत, मांत्रिकाची जादू आहे। तो वेस ओलांडून पुढे आला, पुढे आला। मराठे नुसते बघतात, एक नाही दोन नाही, येऊ द्या त्याला, येऊ द्या त्याला। निम्म्यापर्यंत आला, निम्म्यापर्यंत जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली। म्हणलं लग नाही घेऊन जातो वर, आलोक नाही पोर, चला पुढं 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 पुढं। टप्प्यात आला तसा वरना गोपनीचा एक धोंडा असा गुंग 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 करत आला त्या मांत्रिकाच्या छतडावर। डोळं पांढरं करून तिथंच पडला नाग एकीकडं, मांत्रिक तिसरीकडं, फतेखान पळत माग। अरे जिथं माणसं काय करू शकली नाही तिथं भूत काय करणार। मराठ्यांनी फतेखानच्या भूतांचाही निकाल लावला। 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, औरंगजेबानं फतेखानला सांगितलं तुम सिर्फ नाम के ही फतेखान हो, आओ वापस। आप कौन जाएगा आणि उभा राहिला कासम का, हम जाएंगे। पुन्हा झुंज चालू, पुन्हा लढाई चालू। 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच राहिला। अरे माझे शिवराय म्हणायचे, माझा एक किल्ला माझ्या मावळ्याने 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील। संभाजीराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 6 वर्ष लढवला, 6 × 350। औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? अरे टाप नाही टाप। वैतागला संतापला औरंगजेब आणि त्याने त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली, खाली आपटली। जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही। इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब, पण मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती। मरेपर्यंत संभाजीराजाने त्याला ते भाग्य मिळूच दिलं नाही। औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच आलं नाही, सल 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 करत होता पण काही काही उपयोग नव्हता। अरे औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता। औरंगजेब चालत खूप होता पण पोचत कुठंच नव्हता। औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता। ही सगळी ताकद या 26 वर्षाच्या संभाजीची। अफाट ताकदीनं औरंगजेबाला रोखलं, पुऱ्या दख्खन मधला एक खण नाही घेऊ दिला। आणि मग मात्र औरंगजेबानं झाळं टाकलं, जंजिराच्या सिद्धीला त्यांनी उकसावलं, मराठ्यांवर चाल करा, पोर्तुगीजांना फितावलं, चालून जा मराठ्यांवर, इंग्रज हाता शिदरले आक्रमण करा मराठ्यांवर, हापशी पोर्तुगीज इंग्रज मोगल, बस एक नाही दोन नाही। तब्बल 12 घड्या पुगवल्या स्वराज्याच्या विरोधात आणि तब्बल 12 घड्यावर निकराचे पंजे फाड करत सरजा संभाजीराजा झुंजत राहिला। बस औरंगजेबाच्या चेतावणीमुळं सिद्धीनं हैदोस मांडला, जंजिरातला सिद्धी, रामपाटलानं बांधलेला जंजिरा आदिलशाहीकडे आला आणि मग परत तो सिद्धीकडे पोहोचला। आता हा सिद्धी म्हणजे मुजूर आणि माजूर झालेला। अरे जंजिराला बेलाग संरक्षण दर्याच, पोहोचला कठीण तिथं। शिवाजी महाराजांनी कैक वेळा प्रयत्न केला, जिथं शिवराय तिथं विजय, पण जंजिरा त्याला अपवाद ठरला। जंजिरा जिंकता आला नाही कारण त्याच्या भोवती असलेली रोहेची खाडी, दलदलीचा प्रदेश आणि समुद्राचं बेलाग संरक्षण। जंजिरा जिंकणं सोपं नव्हतं, हे हापशी सिद्धी। जंजिरातनं बाहेर पडायचे, काठावरच्या गावातल्या बायका पाठवायचे, त्यांना समुद्रात भर तरवावर आबरू लुटात सोडायचे, आक्रोश किंकाळ तिथं वाऱ्यावर भिजायच्या, माणसांना पकडायचे, त्यांचे नाक कान कापायचे, रक्तळाईचा दर्या। अरे किती बायका पाठवल्या असतील, किती माणसं कापले असतील, किती आकांत आकांत मांडलाय। ही माणसं एके दिवशी आली संभाजीकडे, राज राज किंवा सिद्धी माती करतोय पार, बाया बापड्या पळवतोया, भोगतोया, लुटतोया, माणसं पाठवतोया आणि कडाडला छावा। आमच्याच मातीतून आमचीच माती, त्या सिद्धीची एकदा माती केलीच पाहिजे। खेळो जंजिरावर रक्ताचे रंगपंचमी आणि निघाला सरजा, निघाला जंजिरावर। पण लढाया बुद्धीनं जिंकणारा संभाजी दंडराजपुरीला आले, दंडराजपुरी ताब्यात घेतली, पण त्याच वेळी बघितलं जंजिरा बाहेरून जिंकता येणार नाही। जंजिरा घ्यायचा असेल
तर त्याच्या पोटात हात आत घालूनच कोतळा बाहेर काढला पाहिजे. आणि संभाजींची विलक्षण बुद्धी विलक्षण चाल खेळू लागली आणि त्याने बोलावलं कोंडाज कोंडाचे फरसान तेज थर्रा स्वामिनिष्ठ तलवारीच्या डावा इतकाच गनिमी काव्यातही माहिर असलेला. आणि संभाजीराजाने त्याच्या कानात आपला डाव सांगितला आणि कोंडाज आपल्या काही सोबत्यांचा निघाला निघाला सरळा जंजिरावर सिद्धी खैरात सिद्धी कासम खाना पुढं सांगू लागला हुजूर आपली चाकरी करावी म्हणतो कसे आहे संभाजी राजा के पास है. अरे मराठे तर फुटत नाहीत मरतील पण फुटत नाहीत तू कसा आला हुजूर तुमच्या तावडीतनं संभाजी राजे वाचणार आहेत का त्या संभाजी राजांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं काय वाईट म्हणून आलो हुजूर द्या चाकरी. आणि सिद्धी खैरात खानानं त्याला चाकरी दिली. कोंडाजीनं तिथली बटकी सुद्धा खरेदी केली संसार थाटला आणि कुटुंब कबिल्यास सिद्धीची सेवा करू लागला. पण उरात सल वेगळाच होता काळजा डाव वेगळाच आपल्या धन्यानं दिलेला डाव आपल्या धीनं दिलेला शब्द भास. कोंडाजीची नजर जंजिरावर भिरभिरू लागली. संभाजीराजांचा आदेश होता त्याच्या पोटात हात घालूनच कोतळा बाहेर काढायचा आणि कोंडाजीचा हात जंजिराच्या पोटात फिरू लागला. डाव असा की जंजिरावर असणारी दारू गोळ्याची कोठारच उडवून द्यायची. बस असा धमाका की जंजिरा डसमळला पाहिजे दर्यात विसर्जित झाला पाहिजे दर्यात जंजिरा. आणि कोंडाजीनं दारू गोळ्याची कोठार हेरली. सगळ्या सोबत्यांना डाव समजून सांगितला. दिवस ठरला. दारू गोळ्याच्या कोठाराच्या बाहेर सुरुंग देखील पेरले वाताने काढल्या आणि जंजिराच्या पलीकडच्या बाजूच्या दर्यात तारवं तयार ठेवली. काही माणसं तारवावर बस इकडं वातान पेटवायची आणि तटबंदीवरनं सरळ तारवर उड्या घ्यायच्या आणि सपासप ओलवी चालत किनाऱ्यावर धडाम दम जंजिरा विसर्जित झाला पाहिजे. ठरलं ठरलं. काही साथीदार आधीच दर्यात तारवा घेऊन तयार राहिले. आता शेवटचा हात फिरवायचा बस फक्त वातान पेटवायची. कोंडाजी घरातनं गडबडीनं निघाला आणि त्याच वेळी त्याची बायको म्हणाली मी पण येते तुमच्या बरोबर. वक्त वाया घालवायचा नव्हता. एक चूक सुद्धा महागात पडणार होती. तिला समजवायचा प्रयत्न कोंडाजी करत राहिला पण फेल व्यर्थ. अखेर कोंडाजी म्हणाल चल तूही चल माझ्या बरोबर. कोंडाजीची बायको जायला निघाली तशी तिची दासी म्हणाली मी पण येते बरोबर. कोंडाजीची बायको म्हणाली ती माझ्याशिवाय राहिलीच नाही तिलाही घ्या ना. कोंडाजीकडे वक्त नव्हता. एक पल एक क्षण क्षण महत्वाचा. कोंडाजी म्हणा चल ठीक आहे तूही चल लवकर. तशी ती दासी म्हणाली फक्त मी माझे कपडे घेऊन येते एकच मिनिटात. आणि ती दासी जी कपडे घ्यायला म्हणून गेली ती येताना सिद्धीलाच बरोबर घेऊन आली. कोंडाजीचे हात दारू गोळ्याच्या कोठाराला लागण्याआधीच कलम केले गेले. कोंडाजीला तोफेला बांधण्यात आलं आणि नगर गण्यावर त्याच्या तडाचे तुकडे तुकडे उडवले. संभाजीचं मस्तक नगर कण्याला टांगलं. अरे त्या कोंडाजीच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक दर्याला चला आणि दर्या रक्ताळला. चिंदड्या चिंदड्या उडवल्या. जे साथीदार सापडले त्यांची मस्तक मारली. मराठे कापले गेले. अरे ज्या धडाक्याची वाट संभाजीराजे बघत होते त्याच्याऐवजी कोंडाजीच्या शरीराच्या चिंदड्या चिंदड्या करणाऱ्या धडाक्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि चौताळला छावा आणि सज्ज झाला मराठ्यांच्या तोफा द्यापती तोफान. आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफातनं कोणी सुटू लागले. धडाधार धार दुडुम दुम दम बस जंजिरा पाण्यात डसमळू लागला. अरे नगरखाना पडला. सिद्धीच्या सगळे महा लाडवे झाले. मराठ्यांचा एक तोफेचा गोळा बलाढ्य. जंजिरा जंजिरा फार उद्वास्त उद्वास्त होत गेला. सिद्धी खैरात खान सिद्धी कासम खान जो मुठीत घेऊन पळायला लागले. या संभाजी पुढे या रौद्रा पुढे टिकणं मुश्किल. तो सिद्धी खैरात खान एका टेकडी मागे लपून बसला आणि अचानक गोळा आला नजदीक. बस काळजाचं पाणी पाणी झालं. काळून चुकलं. हा संभाजी आता सोडत नाही सोडत नाही. पण जंजिरा ताब्यात आता यायलाच निघाला. पण ऐन वेळी दर्या सिद्धीच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मराठ्यांना मागं सरावं लागलं. पण थांबतील ते संभाजीराजे कसले.
अरे मराठ्यांचा जन्म विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटातच झालाय. आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला भिऊन पाळणार नाही. संभाजी आगीशी खेळणारा पाण्याला कुठला घाबरतो? त्याचवेळी विलक्षण युद्धी डोक्यात निघाली जी रामायणामध्ये प्रभू श्री रामांना सुचलेली. या दर्यालाच व्यसन घातली तर, या दर्यालाच व्यसन घातली तर, आणि अमल चालू झाला. दर्यातच पूल बांधायचा, कापसाच्या गाठी लाकडाचे उंडके भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले आणि बघता बघता सेतू तयार व्हायला लागला. पण समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात. लाकडाच्या उंडक्या किनाऱ्यावर टाकू लागल्या, कापसाच्या गाठी बाहेर फेकू लागल्या. पण थांबता येते संभाजीराजे कसले मोठ्या चिवटपणे काम चालू ठेवलं. कधी जंजिऱ्यावर गेला ना तर संभाजीराजांनी समुद्रात बांधलेला तो पूल अजूनही दिसतो, दिसतो अजूनही. दर्या बांधू देईना, पण संभाजी हटायला तयार नव्हते. सिद्दी खैरत खान, सिद्दी कासम खान, बस 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 पुरते उलते पलते झालेले. आता संभाजी सोडत नाहीत आणि जंजीरा आता जवळ जवळ हातात आलाच. मराठ्यांच्या तोफात राग ओकत होत्याच. लांडा कासम, कलाल बागडी या सिद्धीच्या तोफानी कधीच माना टाकलेल्या मराठ्यांच्या तोफांची धक त्यांना सोसली नाही. आता जंजीरा हातात येणारच. पण त्याच वेळी औरंगजेबाने जहरी चाल केली. कल्याणला हसन अली खान पाठवला आणि वार्ता संभाजीला मिळाली. कल्याणावर हसन अली खान चालून आलाय आणि संभाजींच्या काळचा ठोका चुकला. कल्याण म्हणजे स्वराज्य. जंजिरा घ्यायच्या नादात स्वराज्य स्वराज्य औरंगजेबाच्या घशात जायला नको. संभाजीराजांनी सरळ वेडा दादाजी पंत विसाजी पंतांवर सोपवला आणि संभाजीराजे कल्याणकडे चालते झाले आणि बघता बघता कल्याणला पोहोचले. हसन खानला तुडाव 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 तुडावला आणि कल्याणवर पुन्हा भगवा फडकला. पण जंजिरा त्यापासून हातात न गेला तो गेलाच. या घटनेमुळे जंजिरा काही हातात आलाच नाही. पण सिद्धेवर अशी जरा बसवली संभाजीराजांनी की संभाजींचं नाव ऐकलं तर जंजिराच्या काठचं दर्याचं पाणी चळा चळा कापायचं. इतकी अफाट अफाट जरा. अरे हे अरब लोक दर्यात यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे वाटवायचे. संभाजीराजांनी आदेश दिला फिलफार गिरफ्तार करा आणि सरकेल कान्होजी आंग्रेनी दोन दोन जहाज गिरफ्तार केली. दोनशे अरब सापडले. संभाजीराजांच्या पुढे हजर केले. संभाजीराजांनी बघितलं आणि सांगितलं आमच्या साताऱ्याच्या शेजारी एक वासोट्याचा किल्ला आहे. वासोट्याचा दिवसा ढवळ्या अजून सुद्धा तिथं कुणी जात नाही. इतकं प्रचंड जंगल, माणसाची बात सोडा पाकरही तिथं फिरकत नाहीत. परवा चुकून चार पाच पोरं गेली होती. शेवटी हेलिकॉप्टरनं शोधून शोधून काढावी लागली. इतका भयान आहे अजून, इतका भयान. चिटपाखरू नसतं, एखादं नुसत्या शांततेनं मरेल तिथं. इतकी भयान शांतता. संभाजीने सांगितलं या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा. आणि आमचा संताजी होता त्याला सांगितलं एक करायचं, ह्यांना इतकं मारायचं इतकं मारायचं इतकं मारायचं, हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि 2 महिने मराठी अरबांना मारत होते. 2 महिने इतके की फक्त मरूच देत नव्हते. एका आठवड्या